राजेंनी यापुढे कोणतेही राजकारण न करता उपोषण देखील मागे घेऊ नये अशी मागणी सुकन्या भोसले यांनी मराठा देशी बोलताना केली आहे। आज जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं, बैठक छान प्रकारे पार पडली, पण राजे जरा उपोषणाला बसत, राजे म्हणून जरा बसत असेल, समाज म्हणून जरा ते उपोषणाला बसत असेल, तर मी स्वतः पाठिंबा द्यायला तयार आहे। याच्यात कोणतंही राजांनी राजकारण करू नये। राजे, आम्ही तुमच्यावर खूप विश्वास टाकतोय, एक समाज म्हणून तुम्ही उपोषणाला बसा, नाहीतर राज्य मागच्या वेळेस केंद्र सरकार सत्ता तुमची होती, केंद्र सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये त्यावेळेस तुमचं काही हे नव्हतं, यावेळेस तुम्ही उपोषणाला बसताय, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, एक केवळ समाज म्हणून, पण कोणतंही कोणाचा दबाव आल्याच्या नंतर आम्ही पाठिंबा देतोय, आणि ते नंतर तुम्ही उपोषण सोडताय असं कधी झालं नाही पाहिजे। संभाजीनगरमधून टिणगी पडलेली आहे मराठा क्रांती मोर्चाची, त्यावेळेस इथल्या लोकांचा थोडाफार चांगला विचार करावा, आपले 42 बांधव शहीद झालेले यांचा पण सगळ्यांनी विचार करावा। समाज म्हणून आपण जर बसलेला असाल तर आम्ही तुम्हाला नक्कीच पाठिंबा देऊ। जय जिजाऊ, जय शिवराय।